हिस्ट्रीची अदर साइड बाळकृष्ण गाईड पन्हाळ्यावर तुमचं स्वागत करतो. झुंजारराव होते पण शिवाकाशीच्या आधी, तेव्हा शिवाजी महाराजांसारखा दिसणारा झुंजारराव याची निवड केली शिवाजी महाराजांनी. ॲक्च्युली मी अभिनेता आणि दिग्दर्शक आहे, दोन्ही प्रवास एकत्रच सुरू केलेत. देव्यानी एक वेगळा अनुभव होता, डेली सोप होता, पारिवारिक सिरियल होती. घरचा करता कसा असावा ह्याचं एक उत्तम उदाहरण होतं सर्जराव विखे पाटील. पन्हाळा एक वेगळी गोष्ट आहे. पन्हाळा हे पन्हाळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खूपच रमणीय स्थळ आहे आणि पन्हाळा बघितल्यावर ते तुम्हाला आणखी आवडेल. पण पन्हाळा नुसतं पन्हाळा नाही आहे, तर पन्हाळ्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. तिथे एक वेगळा इतिहास घडला आहे जो आपण विसरत चाललो आहे. महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. महाराजांनी खूप कष्ट घेतलेले आहेत महाराष्ट्र बनवण्यासाठी आणि त्याचं जिवंत उदाहरण एक असा गड आहे पन्हाळा, जिथे खूप काही घडलं आहे. तर पन्हाळ्याची गोष्ट सांगता सांगता मला इतिहासही लोकांना सांगायचा होता की आपण कायम आपला इतिहास विसरतो आणि वर्तमान चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण इतिहासाला पाठीशी ठेवल्याशिवाय तुमचं वर्तमान सुधरूच शकत नाही, बरा होऊ शकत नाही हे पन्हाळा सांगतो. आणि अशा प्रकारे पन्हाळा घडला. थँक्यू सो मच. नमस्कार, मी नागेश भोसले. पाहत राहा ओनली मी.